नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच आपण बातमी बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची, इम्पॅक्टची। सिंधुदुर्ग किनारपट्टी पर्यटनाला ब्रेक लागलेला आहे। प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेलाय। काही काळासाठी ही सेवा बंद राहणार आहे। तारकर्लीमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय आता घेतला गेल्याचं समोर येत आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका बसल्याचंही आपण पाहतो आहोत। सिंधुदुर्ग किनारपट्टीवरच्या पर्यटनाला आता काही काळासाठी ब्रेक लागणार आहे, कारण प्रवासी होडी वाहतूक सेवा काही काळापुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। तारकर्लीमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेतला गेलाय। तारकर्ली दुर्घटनेनंतर आता प्रवासी होडी सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरलेली होती, सातत्यानं याचा पाठपुरावा केलेला होता आणि आता न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं आपण पाहतो आहोत। सिंधुदुर्ग किनारपट्टीवरच्या पर्यटनाला काही काळासाठी आता ब्रेक लागेल की काय असंच दिसतंय, कारण इथली प्रवासी होडी वाहतूक सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। तारकर्लीमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेतला गेलाय। तारकर्लीमध्ये स्कूबा डायव्हिंग करून परतणाऱ्या पर्यटकांची बोट उलटून दुर्घटना झालेली होती। 2 जणांचा यात मृत्यू झालेला होता। या अशा दुर्दैवी घटनेनंतर आता इथली प्रवासी होडी सेवा काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेलाय। तारकर्लीमधल्या या दुर्घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। बोट मालकासह 7 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किनारे खरंच सुरक्षित आहेत का, हा प्रश्नही या निमित्तानं निर्माण झालाय। पाहूयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। समुद्र खवळलेला असतानाच आणि मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तारकर्लीत बिनधास्तपणे अजूनही पर्यटन सुरू आहे। पोलीस, कोस्टल गार्ड्स यांच्यापैकी कुणीही या ठिकाणी नाही। मोठ्या दुर्घटनेनंतरही प्रशासनानं कुठलाच धडा घेतला नसल्याचं यातून स्पष्ट दिसतंय। इतकंच नव्हे तर तारकर्लीत दुर्घटनाग्रस्त बोट अजूनही इथेच बघायला मिळते। तर या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। या बोटीमध्ये सुमारे प्रशासनाच्या समाहितीनुसार 28 पर्यटक होते। या 28 पर्यटकांमधून 2 पर्यटक आहेत ते यांचा बुडून मृत्यू झाला, मात्र इतर पर्यटकांना वाचवण्यात हे स्थानिक ग्रामस्थ असतील आणि पर्यटन व्यावसायिक असतील यांना यश आलेलं आहे। कडक उन्हाळा आणि अवकाळी पाऊस यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालाय। वातावरणातले हे बदल धोकादायक आहेत। या बदलांचा पर्यटनावर सुद्धा विपरीत परिणाम होत असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं। तर आम्ही फक्त बचाव कार्याला आम्ही धावून गेलो, बोट वरती काढायला वगैरे आम्ही त्यानंतर होतो, माणसांना वरती आणायला होतो, त्यानंतर मग त्या जीपमध्ये बसून आपण त्यांना याला आपल्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। पर्यटन स्थळावर पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षितता सुद्धा तितकीच महत्वाची आहे। खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत MTDC चे दर जरा जास्त आहेत, मात्र सुरक्षित स्कूबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी पर्यटकांनी MTDC चा आधार घ्यावा असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलंय। सुरक्षितता असेल तर पर्यटक मोठ्या संख्येने येतील असं मतही यावेळी व्यक्त करण्यात आलं। प्रत्येक किनाऱ्यावर हे लाईफ गार्ड नेमण्याचं कामकाज जे आहे आपले पालकमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे। त्यांनी पर्यटन संचालनालयाला आदेश केलेला आहे की या किनाऱ्यावर लाईफगार्ड्स नेमावेत, हे करावेत। त्याची कार्यवाही पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे। 15 मिनिटं डेड स्किन वगैरे पूर्ण क्लीन होते त्याच्यामध्ये आणि रिलॅक्सिंग वाटत, गुदगुळ्या होतात। पहिला असं वाटतं की पाय काढावे, नंतर वाटतं की रिलॅक्स बसून राहावं, दुसरं काय नाही। राज्यासह देशभरातील पर्यटक पर्यटनासाठी कोकणाला पसंती देतात। इथे येणाऱ्या पर्यटकाला निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येतो, मात्र त्याचसोबत पर्यटकांची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे।
त्यामुळे या दृष्टीनं प्रशासनानं सजग राहणं तितकंच गरजेचं आहे. भरत केसरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मालवण. उन्हाळा असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झालेले, त्यामुळे जिल्ह्यातले समुद्र किनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजून गेलेत. लहान थोरांसह समुद्र किनाऱ्यांवर आनंद घेत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र पर्यटकांच्या सुरक्षेची स्थानिक प्रशासनाकडून काळजी घेतली जात नसल्याचंच दिसतंय. गणपतीपुळे वगळता इतर समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात नसल्याचंही पाहायला मिळतंय. गणपतीपुळे हे रत्नागिरीतलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात असतं. इथं वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ असते आणि इथल्या समुद्र किनाऱ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी. मालवण येथे एक दुर्दैवी घटना घडून बोट उलटून काही पर्यटक हे बुडाले होते आणि पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा विषय हा ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय. आज आपण गणपतीपुळा इथे आलेला आहोत आणि कोकणात येणारे पर्यटक हे खरोखर सुरक्षित आहे का याचा आढावा आज आपण घेतोय. माझ्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण जाणून घेऊया सुरक्षेबद्दल त्यांच्याकडून. आपण कोकणामध्ये आलात, आज तुम्ही कोकणामध्ये आल्यानंतर इथं समुद्रातमध्ये तुम्ही आज पोहलात किंवा आंघोळ केलीत, तुम्ही एक एन्जॉय केलात, तर खरोखर कोकण म्हणजे गणपतीपुळेचा कोकण किनारपट्टी ही सुरक्षित आहे का, काय सांगाल? हो आहे ना. ॲक्च्युली कसं आहे, गर्दी वाढल्यामुळं कसं चार लाईफगार्ड्स आहेत आणि तसंच प्रत्येक समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफगार्ड्स वाढवावीच हीच पर्यटकांची अपेक्षा असते आणि ते काम इथं गणपतीपुळ्याच्या बीचवर आपल्याला बघायला मिळतं. चार लाईफगार्ड्स तर आहेत, कोण जास्त आत वगैरे गेलं तर त्यांना बाहेर वगैरे काढतात. त्यांनी चांगलं काम करत आहेत. काय सांगाल तुम्ही, आता जस्ट पोहून बाहेर आलेला आहात, इथे सुरक्षेच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? सुरक्षेच्या बाबतीत ही नाही, सुरक्षा ते गार्ड आहेत ते वाढवलं पाहिजेत. आणि इथं मी आता बघतोय तर कुठे चार आहेत त्या कोपऱ्यात इकडे अलीकडे लक्ष नाही, बरेच लहान मुलं आहेत, त्याच्या दृष्टिकोनात वाढवायला पाहिजे. साईडचा कटरा वगैरे जरा हे झालेला आहे. तर माझी एवढी इच्छा आहे की इथं पर्यटन भरपूर गणपतीपुळेचे ह्याने येतात तर तिनेही सुरक्षित दृष्टिकोनात इथं लक्ष दिलं पाहिजे. इथे सुरक्षा म्हणजे सुरक्षा रक्षक सांगतात की आम्ही पर्यटकांना सांगतो की तुम्ही समुद्रामध्ये जाऊ नका, खोल पाण्यात जाऊ नका, काय सांगाल तुम्ही, ऐकता का सुरक्षा रक्षकांचं? हो ऐकतो की खोल पाण्यात. खोल पाण्यात म्हणजे कसं, ॲक्च्युली म्हणजे व्यवस्थित जायला पाहिजे हो, बघून ज्याची म्हणजे सुरक्षा जबाबदारी घ्यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या पर्यटकांना कोकणातले विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांची भुरळ पडली नाही तरच नवल, आणि यामुळेच राज्यभरातनं मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात येत असतात. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यावर यंदा मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत. एकीकडे निसर्ग सौंदर्य, सुंदर समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालत असतानाच दुसरीकडे मात्र या ठिकाणच्या पायाभूत सुविधांच्या अभावाचा सामना सुद्धा पर्यटकांना करावा लागतोय. या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचंच पाहायला मिळत आहे. कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला आता उधाण आलंय, समुद्र खवळलेला आहे, तरीही सुद्धा अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती येऊन दाखल झालेले आहेत. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यातलं हे दृश्य मी आपल्याला दाखवतोय. अशाच प्रकारचं दृश्य अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्ली येथे एक दुर्दैवी घटना घडली आणि त्यानंतर मात्र कुठेतरी प्रशासन खडबडून जागा झालंय. अशाच प्रकारचं दृश्य आपल्याला अनेक समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतंय. अलिबागपासून तर गोव्यापर्यंत अनेक समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन दाखल झालेले आहेत. उन्हाळी सुट्टी संपण्याच्या अगोदर अनेक पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी येऊन दाखल झालेले आहेत. कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक आनंद लुटत आहेत, परंतु आता समुद्र खवळलेला आहे त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. समुद्रामध्ये जाणं टाळावं, शक्यतोवर ज्या ठिकाणी गर्दी असेल, ज्या ठिकाणी सुविधा आहेत, अशाच ठिकाणी पर्यटकांनी गेलं पाहिजे. एकदम फर्स्ट क्लास, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी. घाट हम सबने बहुत एन्जॉय किया, इट्स व्हेरी ब्यूटीफुल प्लेस विथ लॉट ऑफ बीचेस अराउंड. अभी हमने दो तीन बीचेस कवर किए हैं और रिसॉर्ट्स, बड़े खूबसूरत रिसॉर्ट्स हैं यहाँ पे, और पूरी फैमिली मीन्स आप देख रहे हैं बच्चों से लेकर के बूढ़ों तक सबने बड़ा एंजॉय किया.
पानी में तैरने में मज़ा आया था। बहुत सारे वाटर स्पोर्ट्स और एक्टिविटीज़ भी है उधर, उस तरफ डॉल्फिन का साइट सीइंग भी है और इधर मज़ा है, ठेले है खाने के लिए, एंजॉय कर सकते हैं फैमिली के साथ। तारकर्लीमधल्या दुर्घटनेनंतर कोकणातल्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा होती, मात्र प्रशासनाला अद्यापही जाग आल्याचं दिसत नाही। रत्नागिरीतल्या गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांची सुरक्षा केवळ एका लाईफगार्डच्या भरोशावर आहे, यावरूनच तुम्हाला तिथल्या परिस्थितीचा अंदाज आला असेल। पाहूयात याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। गुहागरच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय। उत्साही पर्यटक लाटांचा आनंद घेताना दिसतात। समुद्रात उसळणाऱ्या या मोठमोठ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही पर्यटकांना आवरतही नाही। मात्र हे नस्त धाडस पर्यटकांसाठी जीव घेणं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्याचा अंदाजच येत नाही आणि त्यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते। पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न केले जाण्याची गरज आहे, मात्र प्रशासनाकडून तशी कोणतीही उपाययोजना केल्याचं दिसत नाही। गुहागर नगर परिषदेनं 6 जीवरक्षकांची नियुक्ती केलेली आहे, मात्र निधी अभावी या समुद्र किनाऱ्यावर केवळ 1 जीवरक्षक तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एवढ्या मोठ्या समुद्र किनाऱ्यावर केवळ 1 जीवरक्षक पुरेसा नाही, त्यामुळे गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरच्या पर्यटकांची सुरक्षा राम भरोसे आहे। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक हे सातत्याने आम्ही गेल्या मागच्या 2-3 वर्षामध्ये नेमण्याचा नगरपंचायतच्या वतीने पूर्ण प्रयत्न केला आहे। गुहागरला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलाय। या समुद्र किनाऱ्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात, मात्र या किनारपट्टीवर जीवरक्षकच नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। तसंच या परिसरात तुटलेल्या अवस्थेत एक जेट्टी असून या धोकादायक जेट्टीवर जाण्याचा प्रयत्न अनेक हौशी पर्यटकांकडून केला जातो। हा प्रयत्न या पर्यटकांना जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही पर्यटक खोल समुद्रात पोहण्यासाठी जातात आणि त्यामुळे दुर्घटना घडतात आणि हा आजवरचा अनुभव आहे। या समुद्र किनाऱ्यावर यापूर्वी सुद्धा अनेक दुर्घटना घडल्या आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक प्रशासनाने समुद्र किनाऱ्यांवर कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची नितांत गरज आहे। स्वप्निल खाग, न्यूज 18 लोकमत, गुहागर। आणि यानंतर एक आंतरराष्ट्रीय घडामोड पाहूया। अमेरिकेतल्या टेक्सस राज्यामध्ये हत्याकांडाचा भयंकर प्रकार घडलाय। एका 18 वर्षाच्या तरुणानं प्राथमिक शाळेत जाऊन गोळीबार केला आणि या गोळीबारात विद्यार्थ्यांसह 23 जणांचा बळी गेलाय। या घटनेमुळं अमेरिकेतील गन कल्चर आता पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे। भीषण हत्याकांडामुळे अमेरिका हादरलं। 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांची हत्या। पोलीस चकमकीत हल्लेखोर ठार। अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील नागरिकांसाठी बुधवार काळा दिवस ठरला। गोळीबाराच्या आवाजानं रॉब एलिमेंटरी स्कूलचा परिसर अक्षरशः हादरून गेला। नाव साल्वाडोर रामोस, वय 18 वर्ष। हाच तो नराधम ज्यानं मंगळवारी हे भीषण हत्याकांड घडवलं। खरंतर स्वतःचं भविष्य घडवण्याच्या वयात त्यानं अनेक निष्पाप विद्यार्थ्यांचं जीवन संपवलं। अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील UALD मध्ये रॉब एलिमेंटरी स्कूल आहे। या प्राथमिक शाळेत 5 ते 11 वयोगटातील विद्यार्थी शिक्षण घेतात। मंगळवारी संध्याकाळी साल्वाडोर रामोस AR-15 रायफल घेऊन रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये आला। त्याने शाळेतील विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला। नेमकं काय घडतंय याची कुणालाच कल्पना नव्हती। गोळीबारामुळे शाळेत एकच खळबळ उडाली। आरोपीच्या हल्ल्यात 19 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांसह 23 जणांचा मृत्यू झाला, तर एकूण
35 जण जखमी झाले। या घटनेला शस्त्रास्त्र लॉबी जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी केलाय। As a nation we have to ask when in God's name are we going to stand up to the gun lobby? हे हत्याकांड घडण्यापूर्वी सैतान साल्वाडोरनं आपल्या वृद्ध आजीची गोळी खालून हत्या केल्याचं उघड झालंय। रॉब एलिमेंटरी स्कूलमध्ये पोहोचण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावरून एका तरुणीला याविषयी एक मेसेज पाठवला होता। मी शांत आणि असामाजिक आहे, मी जात आहे, असं त्या मेसेजमध्ये सैतान साल्वाडोरनं लिहिलं होतं। सोबतच त्यानं रायफलचा फोटो शेअर केला होता, मात्र तो कुठं जाणार आहे याविषयी त्यानं काहीही सांगितलं नव्हतं। या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेला चहूबाजूने वेढा घातला। मलिकला एनआयएच्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे। दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी कोर्टानं त्याला ही शिक्षा सुनावली आहे। 2017 यासिन मलिकवर टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यासिन मलिकला जन्मठेप, टेरर फंडिंग प्रकरणी शिक्षा, काश्मीरच्या फुटीरतावाद्यांना दणका। जम्मू काश्मीर मधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याप्रकरणी 19 रोजी कोर्टानं यासिन मलिकला दोषी ठरवलं होतं। बुधवारी कोर्टानं त्याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली। सेंटेंसिंग पे ऑर्डर हुआ है, अभी जज साहब ने प्रोनाउंस किया है, 2 लाइफ सेंटेंसिंग है और 10-10 ईयर्स की 5 पनिशमेंट है इनके। जुर्माने को लेकर जुर्माना 10 लाख रुपए है, 10,000 है, अलग अलग है, वो मुझे अभी ध्यान नहीं आ रहा। कई सारे सेक्शन है, डिटेल में ऑर्डर मिल जाएगा तो उसमें आप पढ़ सकते हैं बड़े आराम से। अगर जुर्माना नहीं देंगे तो उसके डिफॉल्ट में पनिशमेंट है, चूंकि इनकी लाइफ है तो लाइफ वैसी चलती रहेगी, तो सारी सजाएं कंकरेंट है, एक साथ चलेंगे। अभी 3:30 के लिए कोर्ट ने ऑर्डर प्रोनाउंस कर रखा था, बट सिंस ऑर्डर वॉज लॉन्ग सो अब जाके 6 बजे सो मैक्स बेसिकली ऑन ईच सेक्शन 10,000 हुआ है एंड मैक्सिमम पनिशमेंट वाज लाइफ इंप्रिजनमेंट। व्हाट विल बी द फर्दर प्रोसीडिंग्स, यू नो, बिकॉज ही हैज प्लीडेड गिल्टी तो दे विल नॉट मच थिंग, आई मीन दैट विल सी, बट विल सी। 2017 यासिन मलिक विरोधात टेरर फंडिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। 2019 या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली। खरं तर यासिन मलिकचा आजवरचा इतिहास हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे। 80s यासिन मलिक हा जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाला होता। त्यानंतर पाकिस्तानात जाऊन त्याने शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं। 1989 भारतामध्ये परतल्यानंतर त्यानं तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचं अपहरण केलं होतं। या प्रकरणी यासिन मलिक, अशफाक वानी, जावेद मीर, मोहम्मद सलीम, याकूब पंडित आणि अमानतुल्ला खान यांच्यावर आरोपही ठेवण्यात आला। ऑगस्ट 1990 यासिन मलिकला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली, तर मे 1994 त्याची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती। पुढे 1999 त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा अटक करण्यात आली। 2005 त्याने तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेटही घेतली। आता टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यामुळे जम्मू काश्मीर मधील फुटीरतावादी नेत्यांना चांगलाच दणका बसलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महिला आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत। वाहन दुरुस्तीच्या क्षेत्रात सुद्धा आता महिलांनी आघाडी घेतली आहे। इंदूर मधल्या महिलांनी या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। देशातील पहिल्या महिला मेकॅनिक, महिला करतायत गाड्यांची दुरुस्ती। इंदूर मध्ये घडल्या महिला मेकॅनिक। ही दृश्य पाहून नक्कीच तुम्ही अवाक झाला असाल, कारण या दृश्यातून महिला गाड्यांची दुरुस्ती करत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे। 3 महिला गॅरेज मध्ये बसून बाईकची दुरुस्ती करतायत। बाईकच नव्हे तर या महिला सर्व प्रकारच्या गाड्यांची सर्व्हिसिंग देखील करतात। या महिलांना देशातील पहिल्या मेकॅनिकल होण्याचा मान मिळालाय। या महिलांना गाड्या दुरुस्त करण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं, त्यानंतर महिलांनी स्वतःच गॅरेज सुरू केलं। जब से मेकॅनिक का काम भी चल रहा है मेरा और आई संस्था में, तो फिर बोला अनिता मैडम आप वेटिंग पे हो तो ऐसा करो अपनी
गैराज एंड व्हील्स का फोर व्हीलर चला लो आप वैन का। तो गैराज एंड व्हील कैसे काम करता है? वो ऑनलाइन जाके गाड़ी सर्विसिंग करनी गई। रिश्तेदारों ने पड़ोसियों ने बहुत ऑब्जेक्शन लिया, क्या है ये मैकेनिक ही है क्या, ये तो जेंट्स लोग करते हैं, आप क्या कर पाओगी, सब मतलब तरह तरह की बातें सुनाते थे। पर मेरे हस्बैंड ने बहुत हिम्मत जताई कि आप तो करो, बहुत अच्छा है, एक बार करके तो देखो। एवढंच नाही तर या महिला गॅरेज ऑन व्हेइकल नावाची सेवा देखील देतात। तुमची गाडी रस्त्यात बंद पडली तर त्यांच्या नंबरवर फोन केल्यास काही मिनिटातच या महिला ही अशी गाडी घेऊन तुमच्या सेवेत दाखल होतात। महिला पुरुष समानता कैसे लाई जाए आत्मनिर्भरता के साथ, हम इसका प्रयास कर रहे हैं और इसमें हम वो पेशे जिसमें अभी तक सिर्फ पुरुष रहे हैं, महिला नहीं आई, उसमें महिला को लाने का प्रयास कर रहे हैं और इसमें महिलाओं को मैकेनिक की हमने ट्रेनिंग दी है और ये मैकेनिक महिला अपना गैराज चला रही है मैकेनिक के रूप में। मध्य प्रदेशातील इंदूर मध्ये या महिलांना गाड्या दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। आतापर्यंत शेकडो महिलांनी प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचं गॅरेज उभं केलंय। महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हेच यातून दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।